कोगनोळी तपासणी केंद्राला जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा अधिकाऱ्यांची धावती भेट. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांचा विचार करून सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्वच वाहनांच्यावर निर्बंध घालण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर दिवसभराच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी व जिल्हा अधिकारी MG हिरेमठ यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दूधगंगा नदी परिसरात महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना परतवून लावण्याच्या दृष्टीने डिव्हायडर फोडण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, DYSP मनोज कुमार नाईक आदी उपस्थित होते. तहसीलदार यांच्याकडून पत्रकारांची विशेष आभार. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी वेगवेगळ्या माध्यमांच्या पत्रकारांची विशेष आभार मानले. विविध पत्रकारांनी सदरच्या बातम्या तात्काळ महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केल्यामुळे सकाळच्या तुलनेने सायंकाळी 5 वाजता बहुतांशी प्रवासी कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कमी झाल्याचे दिसून येत होते. या प्रवाशांच्याकडे RT-PCR प्रमाणपत्र, त्यांनाच कर्नाटकामध्ये प्रवेश द्यावा असा आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी यावेळी तपासणी नाक्याला दिला आहे. ಬಾರ್ಡರ್ನಲ್ಲಿ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಯಾರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ RT-PCR ಟೆಸ್ಟನ್ನು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಅವರು ಸರ್ಟಿಫಿಕೇಟನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರಬೇಕು. 72 ಗಂಟೆ ಮುಂಚೆ ಅವರ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟು ಇರಬೇಕು. ಇಲ್ಲದೆ ಇದ್ದರೆ ಅವರಿಗೆ ನಾವು ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದೊಂದು ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಿನ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಜಾತ್ರೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲಮ್ಮನ ಜಾತ್ರೆ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲರೂ ಇದಕ್ಕೆ ಸಹಕರಿಸಬೇಕು. ಸರ್, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೆಲವೊಂದು ಊರುಗಳಲ್ಲಿ ಮಾದೇವನ ಜಾತ್ರೆ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಕೆಲವೊಂದು ಜಾತ್ರೆಗಳು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾವುದೇ ಪ್ರಮಾಣದ ಜಾತ್ರೆಗಳನ್ನು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಮಾಡುವಂಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಸರಳವಾಗಿ, ಸಾಂಕೇತಿಕವಾಗಿ, ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕವಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದೇನು ತೇರು ಹೇಳದಿದ್ರು ಒಂದು 5 ಹೆಜ್ಜೆ ಎಳೆಯೋದು, ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಹಾಕೋದಿದ್ರು ಒಂದು 5 ಸುತ್ತ ಕುಡಿ ಸುತ್ತ ಆಗೋದು, ಊರಾಗ ತರೋದು ಬೇರೆ, ಊರಲ್ಲೇ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಅಂತ ನಿರ್ಬಂಧನೆ ಮಾಡ್ತಾರೆ.